नरखेड तालुक्यातील बेलोना येथील बंदिस्त हनुमानाची दत्तपौर्णिमेच्या निमित्ताने होणारी 3 दिवसीय यात्रेदरम्यान दर्शनासाठी आलेले गावकरी पोलिसांच्या उपस्थितीने नाराजी व्यक्त करत असून त्यांना आपल्या ग्रामदैवत बंदिस्त हनुमंताचे यावेळी दर्शन घेता आल्या नसल्याने भाविकांमध्ये रोष निर्माण होत आहे. बजरंगबलीची म्हणजेच हनुमंताची रथयात्रा ही वर्षातून फक्त 3 दिवस दर्शनासाठी पाहायला मिळत असते आणि वर्षभर बंदिस्त या हनुमंताच्या दर्शनासाठी गावकरी जनता सोशल डिस्टन्स आणि मास्क लावून दर्शनासाठी येत असल्यामुळे त्यांना दर्शन करता येत नसल्यामुळे गावात वातावरण गरम झाले आहे. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता गावकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करत आहे, तर दुसरीकडे पोलीस प्रशासन गावकऱ्यांनी मंदिर परिसरातून हुडकून लावत असल्याची सद्यस्थिती बेलोना येथील रथयात्रेदरम्यान निर्माण झाली आहे. गावकरी नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की आम्ही कोरोना दिशानिर्देशांचे पालन करून फक्त आम्हाला आमचे ग्रामदैवत बंदिस्त हनुमंताचे एक नजर दर्शन करू द्या. एकीकडे केंद्र व राज्य शासनाने देशातील सर्व मंदिरे उघडून भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिले आहे. धर्माचा धर्मांक आयोजन नियोजन पूर्वीप्रमाणे सुरू असून बेलोना रथयात्रेदरम्यान बाहेरून येणाऱ्या भाविकांवर आधीच बंदी घातली गेली आहे. मग गावातील मोजक्या भाविकांना दर्शन घेऊ देण्यासाठी अडचण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेलोना ग्रामवासी नागरिकांच्या विनंतीला स्थानिक व पोलीस प्रशासनाने मान्यता देऊन दर्शन करून दिले पाहिजे याकरिता क्षेत्रातील सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य तसेच वरिष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत. मीडियावाल्याला पण आतमध्ये जाऊ देत नाही, म्हणजे इथे किती कडकोट बंदोबस्त लागला. यानंतर इथे रथयात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष आहे, यांचं मनोगत भाऊ आपण काय रथयात्रा उत्सव समिती बोलणार आहे, यांचं बोलू का? जे यात्रा भरत आहे आपल्या गावामध्ये याबद्दल लोकांचा आक्रोश आहे. 3 दिवस आपल्यातली मूर्त स्वयंभू असल्यामुळे 3 दिवस पाहायला मिळते आणि त्यासाठी आज लोकांची प्रचंड गर्दी लावली आहे. इथे गर्दी म्हणजे आपल्या गावातले लोक गाव बंदिस्त असल्यामुळे गावकरी जनतेने सोशल डिस्टन्स ठेवून इथे दर्शनाची इच्छा करत आहे. तरी पण शासनाने काही नियम आणि अटी लागून कोरोनामध्ये जे आपल्याला इथे डिव्हाइस बांधून दिलं आहे बॅरिकेड, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दरवर्षी यात्रा मोठ्या धाम उत्साहात पार पाडल्या जाते, परंतु हे कोविडचं वर्ष असल्यामुळे आम्ही सुद्धा शासनाला मदत करायला तयार आहे. पण शासनाने जे गावकरी आहे त्यांनी जी प्रथा आहे ती रोज जाऊन दर्शन करणं, 3 दिवस दर्शन करतात, 3 दिवस ही यात्रा राहते, परंतु काही चुकीचा निर्णय घेऊन प्रशासनाला कोणी चुकीचं मार्गदर्शन केलं कल्पना नाही. पण इथं श्रीकृष्ण मंदिराजवळ ते बंदिस्त करण्यात आलं, मागून बंद करण्यात आलं, बॅरिकेड घालण्यात आले आणि दर्शनाला संपूर्णपणे मनाई करण्यात आली, हे अत्यंत चुकीचं आहे. माननीय कलेक्टर साहेबांनी पत्र पाठवलेलं आहे, कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे की नियमाप्रमाणे 5 जणांच्या आत दर्शन करू द्या, त्या नियमाचं पालन केलं असतं तर प्रशासनाला आम्ही सुद्धा गावकऱ्यांनी मदत करत आहे त्यांना आम्ही मदत करू. परंतु हे चुकीचं आहे की जबरदस्ती करता पूर्ण बंदिस्त करणं, बॅरिकेड बांधून कोणालाही मनाई करणं येणं हा अत्यंत याला आपण म्हणू आक्रोशित असा निर्णय प्रशासनानं घेतलाय, तो परत घ्यावा आणि सर्वांना गावकऱ्यांना नियमानुसार दर्शन करून द्यावे ही विनंती करतो. जे आहे त्याच्यानंतर ते सरळपणे राहिलेलं पाहिजे, लोकांनी हे केलं व स्वागत केलं पाहिजे त्यांना, ते करून पूर्ण हे केलं पाहिजे सगळ्यांचं एका लाईननं आणि हे दर्शन करून दिलं पाहिजे. प्रशासनाला आम्ही पूर्ण लोक गावातील मदत करत आहे, परंतु प्रशासनानेही परवानगी द्यावी आणि दर्शन करू द्यावे. बेलोना येथील इतिहासकालीन बजरंगबलीची रथयात्रा 206 वर्षापासून नेहमी सुरू असून यावर्षी सुद्धा कोरोना काळामध्ये कोविड-19 गाईडलाईनचे पालन करून भक्तांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी. प्रशासनाने हा बेलवण्यासाठी एक काळा नियम म्हणून पाळलेला आहे, तेव्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की आज 5 वाजेपासून तर परवा 5 वाजेपर्यंत सुद्धा बेलोण्याच्या भाविकांना दर्शनाची परवानगी. महाराष्ट्र News 24 करिता सावनेरचे किशोर ढुंडेले सह चंद्रशेखर मस्के, बेलोना.